असं माझं कसं आहे माहितीये का, एकदा माझं डोकं तापलं तापलं की मग मी काय करतो, काय एक तर समोरच्याचं डोकं फोडून टाकतो, म्हणजे कसं आपलं डोकं शांत होतं. एखादी वस्तू उदाहरणार्थ घे आपण, मला एकदम असा माणूस जर तावात आणला एखाद्या माणसाने, हे मी डायरेक्ट डोक्यात टाकतो त्या माणसाच्या, नाही तर खाली टाकतो खाली नको, माझं डोकं शांत होतं. ए रामू, हा आज नाश्ता फार छान होता. काय रे एका रात्री तुझी हाताची चव बदलली कशी? काय नाही हो, चव काय बदलली, हातच बदलला. म्हणजे आज मालकांनीच मागे ना हॉटेलात चहा नाश्ता. अच्छा, तुम्हाला चव बदललेली वाटली तुला? आपल्या मालकासारखा जीव माणूस आजच्या दुनियेत नाही सापडायचा. काय कमी तर नाही, त्यांच्या छत्र छायाखाली आपण हवं म्हणून आपलं बरं हे. माझी आई नेहमी म्हणायची, हे काय म्हणायची, करून घ्यावी खात्री, डोक्यावर आहे का छत्री, त्या बघा आहे आहे का नाही. आयुष्यात पहिल्यांदाच खरं बोललाच बघ. अरे असे मालक मिळायला नसीब लागते. दुपारी काय करायला तू? आज दुपारी काय ना रे, काय नाही, जेवण झाल्यावर पिक्चरला येतो का? पिक्चरला? अरे अगदी आपल्या मनासारखं बोललास बघ. रामू रामू, एकांच्या पिक्चरला नोकर आला बदमूनला जायचं का? नको आहे तेच बरं. नको मग इंग्लिश पाहायचं? इंग्लिश कंसर सर्वंट हॅव चेंजड चेंजड हे चालेल चालेल ना. अरे ते मराठीतलं इंग्रजी डब केलाय त्यो असं मालक. जाऊ ना आम्ही पिक्चरला, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना, तेवढे भांडे घासून घेता ना. ते पितळी भगून आहे ना मोठं ते, हा त्याच्या खाली ना काळं खूप लागत तळाला, ते जास्त घासावं लागतं, व्यवस्थित घासा. हा जमतंय ना, जाऊ ना मग आम्ही दोघं. जमतय जमतय जाऊ. हे रामू, माझी सगळी काम कमलेश भाऊच उरकतोय. अरे मला कंचे बी कामाला हात लावायला देत नाही. अरे सगळ्या झाडांना पाणी तोच घालतो, खत तोच घालतो, झाडाच्या मुळातली माती सुद्धा उरकून काढतो, आणि आता गवत कापायला बसले. माळी दादा, मला नेहमी वाटत काय कि अशा मालकाच्या छत्र छायाखाली आयुष्यभर आपण असंच काम करा. ओ हाय का नाही मिळालं तरी चालेल. हा हे ते कसं चालेल, पगार मिळायलाच पाहिजे. नाही पगार पाहिजेच ना बाबा. बाबा बाबा बाबा, तुम्ही हे काय करताय? आणि तुम्ही दोघांशी तंगड्या पसरून काय बसलाय? चला उठा कामाला लागा. अगे नको नको नको, रोज रोज तेच काम करतात, एक दिवस त्या लोकांना आराम नको का? हा क्या सोडा पाय सोडा. पण तुम्ही का करताय? द्या मी मदत करते. नको, तू तुझ्या कामाला लाग जा बघू, जा. आणि हो, तुला महिन्याला पॉकेट मनी किती देतो मी? फक्त 500 रुपये. तुम्हाला माहिती आहे बाबा, आजकाल तर 500 रुपयात ना काही एक होत नाही. माझं कॅन्टीनचं बिलच त्याच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, उद्यापासून 200 रुपये जास्त देईन. बस खुश चालेल, पण अजून जरा वाढलेल तर बरं होईल नाही? एकदम कापू नका. हा आता 200 आहेत ना, मग काही दिवसांनी 200 दे ना. जा बाबा, चेहरा हसरा ठेव. नका उठू नका उठू नका, काय सवय ना, सांधे तुटतील तर पटकन व्हायचं काहीतरी. बस बस, हा आणि तुम्ही दोघांनी ठरवा काय काय मेनू हवा तो, मी घेऊन येईन. मालक असं करा, आज चायनीजच मागवा. काय मामायासाठी ती चिकन लॉलीपॉप आहे ना, ए तू नान एक खातो ना? हो खातो तर. मग तुला काय चिकन चहा नाही सांगायचं का? हो चव चव ते पाहिजे. नाही तो का चिकन मॉन हॅटन सांगतो. नाही तर असं करा मालक, ह्याच्यासाठी एक कॅप्सिकम पिझ्झा आणा. पण तो ताजा आहे का पिझ्झा? पिझ्झा म्हणजे काय असतं माहितीये तुला? म्हणजे कशी भाकराची गरम केलेली असते आणि त्यात पिझ्झा घातलेला असतो. आपल्याला कळत नाही ते नुसतं खायचं. आपण मस्त हातडाग पाहिजे का? आणि दोघांसाठी एक हातडाग पण सांगा. हातडाग म्हणजे मेनू लक्षात घ्या, मी गोंधळ करू नका. तिथं हाटली गेल्यावर तुम्हाला आठवायचं नाही मेनू. हे बघा माझ्यासाठी काय चिकन लॉलीपॉप, त्याच्यासाठी कॅप्सिकम पिझ्झा पिझ्झा आणि एक हातडाग दोघात कामन आणि नंतर सूप. हा काहीतरी हा म्हणजे आता काय मी जरा पडतो मध्ये उठू ना. का जेवण आणलं ना मग थालो आम्हाला लवकर आणा. नाही मला काही सुधरत नाही. तू पडू का झोपियो? ऐ तंगडं नीट ठेव रे. हे ठेवतो ना. हा काय खातोय लेकाचा? खरं म्हणजे याला 1 रुपये झुणका भाकर दिले पाहिजे. पण काय करणार, ऐकत चिकन लॉलीपॉप, 5 पैशाचं लॉलीपॉप घ्यायची लायकी नाही मिळायची. हे काय माळी दादा, कुंडी आत कशाला आणली? चला बाहेर ठेवा.
तरी पाहिल्यासारखं वाटतंय. अरे 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 जीजू जीजू काय अवस्था करून घेतलीय. आधी आरशात जाऊन बघा काय हाल झाले. काय माहित माहित बोलला. काम झालं काय सगळं? काम झालं. अरे मेहनत केलंय मेहनत. अरे एवढ्या गवतात हात घालून एवढं गवत काढलंय बघ. अहो पण मी सांगितलं काय तुम्हाला हात घालून गवत काढायला? जास्त जास्त तोडवर करून बोलू नकोस. मला असं म्हणायचं होतं की जास्त तोड वर करून बोलत होतो. काय जमून भागून आले ना चिडचिड होते रे. बसचे धक्के रेल्वेचे धक्के इथे कसे बसते गावातच काम करतात. नाही पण काय चिडचिड होते ना काम केल्याने. तू कुठे चालला एवढा चकाचक? पिक्चरला. पिक्चरला कोणी ठरवला हा प्रोग्राम? मी आणि रामोनी ठरवला प्रोग्राम. मग आणि परवानगी कोणी दिली? मालकाने. मालकाने परवानगी दिली? मालक. अच्छा मालक. मालकाने परवानगी दिली. तुम्ही देता काय परवानगी? ऑफकोर्स. वा वा वा. अरे दिली. तुम्ही आता तीनच्या पिक्चरला जाणार ना? मग लगेच तिथे सहाचा पिक्चर बघा. तोच पिक्चर माझ्याकडून फ्री. शाबास. तुला काय सवयच आहे मातीची म्हटल्यावर काय प्रॉब्लेम? अंगाला हात लावायचा नाही. कपडे आजच धुतलेले आहेत. पिक्चरला जायचं मला. मी तुला असं कधी बोललो होतो? कधी बोललो होतो असं तुला? मग बोल बोल. नाही तू बोल मला असंच बोल. आता मी जातो आंघोळ बिंगोळ करून फ्रेश होतो. परत जायचं ना बागकाम करायला. ते खत पाणी टाका माती उकून काढा. आंघोळी करायला. वा 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 वा. बळीराम मालक. तुमच्यासाठी मसाल्याचं दूध आणलंय स्पेशल. वा वा वा. दूध ते पण मसाला घालून. भुईमुग भुईमुग भुईमुग. भुईमुग नाही आणला. अरे दूध आणलंच मला का? म्हणजे काय मालक तुम्ही आलात आणि आमचं नशिबच पालटलं. पा तुमचे देवाचे पाय या घराला लागले आणि या घराचा पाया पार उजळून गेला. बा काय गेले मालक आज जेवणासाठी काय मेनू बनवू? मला चहा घेऊन ये. दोन माणसं बोलत असताना मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नये. तुम्हाला चहा पाहिजे ना आज जाऊन घ्या ना. त्यांना महत्वाचं विचारतोय ना मी. माझी आई नेहमीच म्हणायची काय जो करतो डिस्टर्ब त्याला बाबा स्टॉप. जा किचन मध्ये जा ठेवलाय. मालक मेनू काय बनवू? अरे बनव काय बी एकदम झणझणीत असलं पाहिजे म्हणजे झालं. झणझणीत ना म्हणजे एकदम खाल्लं की टोई. चिकन उत्तप्पा करू का? चिकन उत्तप्पा चालेल 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 करू ना. बरं जेवणानंतर स्वीट डिश घेणार ना तुम्ही? अरे पाहिजेच की त्याशिवाय जेवणाला मजाच नाही बघली. खरं खरं गाजर का हलवा बनू का? हा चालेल चालेल. माझा स्पेशल आयटम आहे तो. मी करतो व्यवस्थित. तुम्हाला चहा पाहिजे ना? चला किचन मध्ये मग. काय रे हे रामू दिसत नाही काय? आता वर जाऊन आंघोळ करावं लागेल. अरे आंधळे कुठचे रे? सकाळी सकाळी अपमान झाला माझा. काय म्हणतो पेपर? वा भाऊ. मालक घ्या फुलांचा गुच्छ. दे. ओ त्यांना द्या तुमच्यासाठी नाही. धन्यवाद धन्यवाद. अहो खास तुमच्यासाठी बनवलंय. अरे राहू दे रे या प्लॉटामध्ये फावड छान दिसतात बघा. अहो सकाळी ताजी ताजी फुलं तोडून मोठ्या कष्टाने तुमच्यासाठी बनवलंय. अरे कशाला घेतलेस एवढे कष्ट भाऊ? अहो कमाल करताय मालक. अहो तुमच्यामुळेच आमचे दिवस पालटले. नाही तर आजकालच्या जमान्यात कष्ट न करता पगार देतो काय कोण कोणाला? मालक रोज तुम्हाला असं गुच्छ आणून देणार आणि इतरांना मात्र गुच्छा. काय हो मला कळलं नाही मगाजून तू तुम्हाला मालक मालक म्हणतोय काय गोंधळ काय? आता तुम्हाला मुदत देऊन 2 दिवस झाले. तुम्ही दोघंही अजूनपर्यंत काय बी करू शकलेला नाही. अरे 2 दिवस राप राप राबतोय. आता बाई चालण झाली आमच्या. आता काय बागेत काम करून मी एवढा होतो तो एवढा झालोय. अरे बागेत काम करतोय मी आणि फुलांचं गुच्छ तुम्हाला. आता तुम्ही दोघे का जिंकू शकला नाही याचा विचार तुम्ही दोघांनीच करा. आता तुमच्या घरातली नोकर माणसं मला मालक का म्हणतात ते तुम्हीच ठरवा. द्या दूध माझं आहे मसाल्याचं आहे. आणा तो गुच्छ बाबा इकडं आणा. माझ्या खोलीवर जातो आणि आरामात दूध बसून पितो. भुईमुग भुईमुग भुईमुग.
भुईमुग 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 हा मागच्या जन्मी काय घोडा होता काय काय तुमचा मित्र आहे बघ ना आता मित्र म्हणून इथे आला आणि मालक म्हणून मिरवतोय मला काय वाटतं सासरेबुवा हा तुमच्यावरचा कुठल्या तरी मागचा राग काढत असणार यायले पण माझ्या का मागे लागला झक मारली झक मारली ह्याच्या नादी लागलो नाही एरवी आपण भांडा सो ठीक आहे रे पण तिसऱ्या माणसाने आपण दोघांनी एकमेकाशी भांडायचं बरोबर नाही अयोग्य आहे हेच तुम्हाला कळण्यासाठी सकाळपासून नाटक करत होतो आम्ही तुमचा तो दोस्त बळी फुकटचं गिळतोय आणि तुमच्याच बेडरूम मध्ये एसी फुल करून झोपतोय आताही तेच चालू आहे त्याचं अच्छा म्हणजे आपल्या भावनांची तो खेळतोय काळजी करू नका सासरी बाबा या गोष्टीसाठी मी तुमच्याशी हात मिळवणी करायला तयार आहे नाही गेल्या दोन दिवसात त्याने आपल्याला जे भोगायला लावले ते दोन तासात नाही भोगायला लावलं ना त्याला तर बापाचं नाव नाही लावणार तुझं आता बळी घेतल्याशिवाय मी शांत होणार नाही पण मी काय करायचं कोण सांगेल का मला आयडिया मीच सांगायची काय पगार उगाच घेतो काय माझी आई नेहमीच म्हणायची वरा तूच काढ आयडिया म्हणजे दुश्मनाला होईल बळीरिया तुझ्या आईचं तर सत्कारच करायला ऐकते ना आयडिया 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 काय एक काम कर तू आता वर जा बळीला खाली घेऊन ये बरं आम्ही बघतो काय ते या सासरेबा या अवकाश या खाली बघा बस पाय बी मोडेल तेवढं जाणं हॉस्पिटलाइज करायला बसा खाली एक तर तुमचं वय झालंय तुम्हाला काय जेवढा नाही सांगतो तुम्हाला काय वय झालं की नाही तुमचं बाकी कसं फर्स्ट क्लास कमी पाणी इतकं पटापट असं काय झालंय माहितीये का की काय ठेवलं नाही आठवत ते काय झालंय बघा कसं असतं ठेवलं का हो ना जरा थांबा काय काय मालकांचं आठवतंय वय ठरवा 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 हो रे वा हो जरा काय कसं असतं एकदम असं अंगावर जाणार नाही काहीतरी मध्ये हे पाहिजे ना की एकदम फोन आला की काय म्हणजे हे बळी भाऊ फोन आला होता काय फोन नको कोणचा नको सांगू नको भाऊ सांगायला तर पाहिजे ना आता एवढा गावाहून फोन आला गावाहून फोन म्हणजे माझाच असणार नाही हे तुमचं दिसत नाही माझंच काहीतरी दिसत फोन होता पण काय होत जरा थांब बोलतो रे आम्ही गावाहून फोन आला होता पुढचं आठवत नाही सगळं सगळं आपण आमचं ते हळूहळू ते डेव्हलप करायला लागलं नाही ते काय झालंय की गावाहून फोन आला होता आणि तुमच्या काय माझ्या काय ओ भाऊ मला पण घ्या ना तुमच्या हो ना गरज मोठ हा काय ते घरातलं तुमच्या भाऊ असं काय करताय काय थांब ना आमचं पण सांगा सांगायला तर पाहिजे ना त्यांना सांगायला पाहिजे ठीक आहे आता सांगायला पाहिजे आता लगेच सांगायला पाहिजे ना सिरियस आहे सिरियस आहे सिरियस म्हणजे तुम्ही खूप मनाला लावून घेऊ नका आम्ही आहोत ना दोघे काय झालं माहिती का आणखी दोन जमलो की झालं असं डायरेक्ट वरच असं काय करू दोन मिनिटं झालो काय मी काय म्हणतो मला पण तुमच्यात घ्या ना भाऊ जरा दोन मिनिटं हो दोन मिनिटं थांबा आम्ही ठरवतो ना मालक कोणते हा ते दोन मिनिटं थांबा झालं तुम्ही काय काय कोणच्या पुढे काय आयडिया दिली कोणच्या पुढे आयडिया सांगतो ना आता तुम्ही मला क्ल्यू दिला ना वरती पोहोचवा पण काय झालंय की तुमच्या कसं काढणार घरात काढतो ना मला एक सांगा की ते काय झालं ते गावाला तुमचं कोण म्हातारं म्हातारं आहे माझी आहे माझी आई ते आईचा फोन नाही नाही आईचा नाही तो शेजारी तो त्याचा फोन आला होता म्हणजे माझ्या आईचं काय झालं काय बाबा झालं नाहीये होण्याच्या मार्गावर सांगू नको त्याला आपण आहोत ना सांभाळायला काय झालं होतं सदाचा फोन आला होता सदाचा फोन आला होता की आईला अटॅक आलाय त्याने काय सांगितलं की आई खूप हे आहे सिरियस आहे असं कसं जाणार तुम्ही मला कोण ठरवणार कोण माझा भाग ठरवतो डोकं ठरवतात माझं बघा मी मालक कोणते काय सदा काय म्हणाला काय शेवटचं कुठ काय
याला वाटणं आईला बघाव सासरी बुवा आधी मालक कोण हे नको का ठरवायला अरे बाबा मी काय होतो रे तुझे याच्या बातीला काय मध्ये बोलतोय काय झालं की नाही आता आई सिरियसने किती मोठं बोलतोस तू आता काय आई हात मी फटकन तुझे आवाज अंतर काय बाबा हे काम करा आधी मालक कोण ते ठरवा बघू काय म्हणतो चला जाऊ दे आई आहे ना तो फेराव करेल नाही परत हो तिकडे परत ही ओळखणार कसं नक्कल असणार त्याला असं काय करताय असं नाही मी काय म्हणतो भाऊ मी आजच्या रात्रीच्या गाडीने जातो बघा असं कसं झालं असं कसं झालं अरे मालक कोण नको मालक कोण तुम्ही ठरवतो ना असं कसं ठरवणार पण तुम्ही ठरवतो अरे दोन दिवसात ठरवता नाही आलं अरे दोन तासात रात्रीपर्यंत ठरवणार कसं पण या दोन तासात माझा जाईल ना प्राण बाबा माझ्या आईला जाऊ दे प्राण जाईल माझ्या आई सिरियस म्हणता ना तुम्ही सिरियस नाही उचकी आहे शेवटची बाबा तुम्ही माझ्या ऐका जावे बाबा तुम्ही माझ्यासाठी तिकीट काढून आणा काय वरती 200-300 रुपये लागतील मी देऊन टाकते तुमचं काय म्हणणं आहे ना जाऊ द्यायचं काय आई आहे ना शेवटी जाऊ द्यायचं मग मालकाचं काय करायचं मग मालक ना ते एक काम कर ना तुला आम्ही एका ड्रेस सोडतो तुझं डोकं चालत नाही ना समजा गेलं आई जिवंत असेल तिला विचार मालक कोण ही आयडिया बेस्ट आहे मी वरती जाऊ मालक कोण आणि मग दाब गळत रे बाबा या मागे लागलेत बरं काय फायदा गेली ती बाबा वर गेली म्हणजे जाईल वर ना लाकडे वगैरे बरोबर टाक म्हातारीला लागला का फोन बाबा झालं का बोलणं मिळाली का तिकीट नाही म्हणतो नाही खरंच नाही काय तिकीट फुल आहे गाडी गाडी फुल आहे मी म्हटलं होतं ना 200-300 रुपये द्या वरती अरे म्हणतो तो तुझा रेल्वेतला मित्र तो पैसे काढा फोन केला होता काय बोला तो म्हणाला हल्ली तिकिटाचा दर फार वाढलाय फ्लॅक्सचा 3,500 रुपये खर्च आहे तो बोलला 3,000 मग आता मी त्याला सांगितलं नका नको तिकीट अरे असं नका करू रे तुझ्याकडे आहेत का 3,500 अरे बाबा तू मालक आहेस ना अरे मालक मला मालक नाही म्हणजे कोण मालक तुम्ही मालक तुम्ही आहात ना अचानक तू 3,500 खर्च करत आहे ना 5 दिवसाचे तिकीट मिळते हां तू सेने जातो का अरे नोकर नाही मला जायचं पाहिजे बाबा तोपर्यंत 200 रुपयाचा बर्फ लावून ठेव आईच्या बॉडीला मी काय म्हणतो तुम्हाला पैसे दे तुमच्याकडे असं नाही माझ्याकडे एवढे पैसे नाही बघा माझ्याकडे काय असेल ना ते मला तुम्ही हे घाट टाकून मिळतं तुमच्या ओळखीचे सोनार त्यांना चालत चालली काय पैसे हे बघा ह्याचं किती वजन साधारण काय येईल मी पुढे बिस्किट लावलंय बिस्किट आहे ते घडलं माझ्याकडे घड्याळ आहे बघा सोन्याचं पाणी दिलेलं आहे घड्याळ आहे घड्याळ 4,000 घड्याळ आहे 4,000 फाडू ना वाचते काय बघतो चालू झालं पण जुनं आहे ते याला किती 500 रुपये 500 असं असं माझ्याकडे एवढेच आहे एवढेच माझ्याकडे काय बोट का पाहिजे अरे आंटी आहे ते लग्नात सासऱ्याने दिली रे बाबा अरे दुसरं लग्न कर दुसरी मेल आंटी जिथे आता आंटी आंटी काय साधारणपणे ह्याचे अंदाजे मला वाटतं 2-2,500 रुपये देतील नाही काय शर्ट नाही तेवढं राहू दे रे गावी जायला पाहिजे नको बळीचा अगदी बळी दिल्या जर होईल एक काम करतो आता हे मी विकतो हे विकतो आणि मग त्याचं तिकीट येतं का बघतो चालेल वरचे 500 रुपये तरी द्या ना कुठून तरी काढा ना खरोखर नाही बॅगेत कपडे बिपडे काय बॅगेत कपडे त्याचे बॅग त्याला दे ना बर राहू दे मी आता बघतो हा बघतो तिकीट मिळतं का बघतो हा तुमचे सगळे कम्प्लीट झाले ना सगळे तुम्ही खाली झाले ना तुमच्याकडे आता काही नाही ना आता एक काम करा हे धरा हे बघा तुमची आई बी कोणी आजारी नाहीये तुम्ही आमच्या घरात जे 2 दिवस धुमाकूळ घातलाय ना माजोरड्यासारखे वागले ना तुम्हाला लावले ना धक्क्याला परत आमच्या वाट्याला जायचं नाही चुकलं बाबा फोडून टाकी ना चुकलं एक बट पांढरी आहे सगळे पांढरे करून टाकीन केस काय बोललास तुमचं नाही तुम्हाला मी आहे ना तुमचे सगळे केस पांढरे करून टाकीन कळलं परत माझ्या बॅग उचला सासरे बुवा तुमच्या मित्राचा बळी द्या म्हणजे बळीला पाठवून द्या तिकडे आजची रात्र राहिलो नाही मी निघतो 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 मी निघतो सासरे मी आत येऊ का अरे माझ्या बेडरूम मध्ये येताना डोळे का मिटतोस असं काय मॅनर्स आहेत अरे तुमच्या बेडरूम मध्ये यायचं म्हणजे केवढं त्रास भीती म्हणजे भरत असताना तुम्ही अरे हो पण राहील मी काय फरक आहे
अरे आपली भांडणं तर मिटली आणि या बळीच्या प्रकरणात जी काय तुम्हाला मदत केली आहे त्याची परतफेड कशी करू कळतच नाही मला. तुम्ही बोलूच नका सासरे असं बोलूच नका. अहो अहो तुम्ही माझे सासरे नाहीत, मला वडिलांसारखे आहेत, हो पितृतुल्य आहेत. तुमचा आशीर्वाद मला पाहिजे, मी तुमचा नोकर आहे, तुम्ही माझे मालक आहात. कमलेश कमलेश तू हे जे काय बोललास ना काळजात कसं चर्र झालं रे. काळच चिरूनच टाकतो काय. आता आता चिडायचं काय प्रश्नच येत नाही ना. एकमेकांवर चिडायचं नाही असं आपण पणच केलेलं आहे. आता आता काय काय पदवीदान समारंभ म्हणजे डोळे मिटा डोळे मिटा. परत लहान पोरग सुरू झालं तुझं. मिटाला मिटाला मात्र ते म्हणणार काय आम्हाला अरे आधी डोळे मिटायचे बाबा मिटले. आता म्हणा आम्हाला देवा आम्हाला देवा आम्हाला देवा आम्हाला देवा दोनदाच फक्त. हा दोनदा तीनदा नाही म्हणायचं. आता मी तुम्हाला गंमत घालणार आहे गळ्यात. आता या घराचे तुम्ही सर्वे सर्वा. अरे डोळे उघडू का. गेलं वाटत. वा 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 म्हणजे आता मी या घराचा कमलेश.